काल एक अशी घटना घडलेली आहे की एका शिवभक्ताला बालाजी मंदिर परिसरामध्ये किंवा बालाजीकडे जाताना त्याच्या गाडीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे म्हणून प्रवेश नाकारला वगैरे असं काहीतरी घटना घडल्याचं कानावर आलेलं आहे. पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावे यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनण्याचं ध्येय बांधलं म्हणून. मित्रांनो, काल एक अशी घटना घडलेली आहे की एका शिवभक्ताला बालाजी मंदिर परिसरामध्ये किंवा बालाजीकडे जाताना त्याच्या गाडीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे म्हणून प्रवेश नाकारला वगैरे असं काहीतरी घटना घडल्याचं कानावर आलेलं आहे. याच्यामधून काही प्रश्न निर्माण झालेत त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. काही मतांशी आपण सहमत असतात, काही मतांशी सहमत होणार नाही, आपल्याला लोकशाही स्वतंत्र आहे जे काय असेल ते. ओके, तर आपण शिवाजी महाराजांना दैवत मानतो यात काही दुमत नाही. शिवाजी महाराज आपले दैवत आहे 100%. पण शिवाजी महाराजांना आपण ज्यावेळी दैवत म्हणतो तेव्हा आपण शिवाजी महाराजांचा तो वसा वारसा पुढं कसा चालवतोय, त्याच्यासाठी आपण काय करतोय, काय करायला पाहिजे, हे महत्त्वाचे विषय आहेत. तर शिवाजी महाराजांना आपण दैवत मानलं पाहिजे का, आपलं आराध्य मानलं पाहिजे का? तर हो, त्यांनी जे काय आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्यामुळे एका बाजूला 33 कोटी देव आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज असं जर तुलना केली तर आपले छत्रपती शिवाजी महाराज हे 33 कोटी देवांना भारी पडतील एवढं मोठं कार्य कर्तृत्व आणि योगदान त्यांचं इतिहासामध्ये जरूर आहे. याच्यात काही म्हणजे अभ्यासाचा विषय नाही, वादाचा विषय नाही आणि याच्यावर आणखी संशोधन करण्याची गरज नाही. हे निर्विवाद सत्य आहे, चंद्र सूर्यासारखे सत्य आहे, बरोबर. पण ज्यावेळी आपण त्यांना दैवत म्हणून म्हणतो त्यावेळी त्यांचं काम आपण पुढे नेण्यासाठी काही प्लॅन आहे का, आपल्याकडे काही कृती आहे का, काय करतो का आपण, तर तसं होताना खूप कमी दिसतंय. ज्या रायरेश्वर मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर मंदिराच्या त्या महादेव मंदिराला पत्रे नाहीत मित्रांनो, खूप भयानक अवस्था आहे, सांगता येणार नाही जास्त अशी परिस्थिती आहे रायरेश्वर मंदिराची. दुसरी, ज्या ठिकाणी राजगडला शिवाजी महाराज राहिले तिथं सिद्धेश्वर मंदिर आहे, ते आज नवद्या कधी पडेल अशी त्याची अवस्था आहे. ज्या ठिकाणी 26 वर्ष शिवाजी महाराज रोज त्या मंदिरामध्ये जायचे, 26 दसऱ्याचे सीमोल्लंघन ज्या मंदिराने बघितली ते मंदिरे पडण्याच्या मार्गावरती आहे. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते जगदीश्वराचं मंदिर रायगडावरचं, राजधानी रायगडावरचं, ते गळतंय. तुम्ही कधी पावसाळ्यात जाऊन बघा तर मंदिरामध्ये सगळं पाणीच पाणी आणि तेही कधी धाराशयी होऊ शकतं अशी भयानक परिस्थिती आहे. जर खरोखरच आपण शिवाजी महाराजांना दैवत मानत असतो तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची ही तिन्ही मंदिरं ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य किंवा ज्या ज्या ठिकाणी इतिहासाचा खूप मोठा इतिहास आहे त्या मंदिरांना, किंवा ज्या मंदिरामध्ये जिजाऊ साहेबांची सुवर्णतुला शिवाजी महाराजांनी केली, महाबळेश्वरचं गोकर्ण महादेव मंदिर, ते मंदिर, ही चार मंदिरं मी तुम्हाला एक फक्त एक सॅम्पल म्हणून सांगितली की ज्याचं स्वराज्याच्या इतिहासामध्ये खूप मोठं इतिहास आहे त्याचा, त्याची ही अवस्था आहे. तर जसं शिखांचं सुवर्ण मंदिर आहे, जसं त्या अक्षरधामवाल्यांचं दिल्लीचं अक्षरधाम मंदिर आहे, किंवा जसं इस्कॉनवाल्यांचं जुहूला मंदिर आहे, एका ठिकाणी महावीर जैनांचं खूप मोठं शिल्प आहे, काय आपण सगळे जगातील मराठे मिळून, काय जगातील सगळे मराठी माणसं मिळून, काय जगातील सगळे हिंदू माणसं मिळून, ज्या ज्या लोकांना राष्ट्राभिमान आहे अशा लोकांनी मिळून शिवाजी महाराजांचं असं एकतरी उल्लेखनीय काम आपण करू शकलो का? छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्याने मंदिर बनवायचं की नाही बनवायचं हा ज्याच्या ज्याच्या श्रद्धेचा विषय होऊ शकतो. काहींचं म्हणणं असेल बनवलं पाहिजे, काहींचं नाही, ठीक आहे, नवीन बनवायचं नाही बनवायचं हे नंतर बघू, ठीक आहे. पण ज्या ठिकाणी इतिहास घडला ती किल्ले ही आपली मंदिरच आहेत, त्यांची आज अवस्था काय, ज्या ज्या ठिकाणी आपल्या महापुरुषांच्या समाधी आहेत, साईबाईंची समाधी आहे, शाहू महाराजांची समाधी आहे, तारारांची समाधी आहे, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, अशा अनेक तानाजी मालुसरेंची समाधी असेल, येसाजी कंकणची असेल, असे अनेक नेताजी पालकर असतील, प्रतापराव गुजर असतील, अशा ह्या सगळ्या ह्या योद्ध्यांचं, ह्या सेनापतींचं, ह्या राजांचं, ह्या सगळ्यांच्या स्मारकांचं काय प्रसिद्धी आहे, हे सगळं काय आहे? कारण आपण शिवभक्त फक्त भावनिक आहोत, आपण शिवभक्त व्यावहारिक नाही, व्यावहारिक होऊ इच्छित नाही, आणि व्यावहारिक कोणी व्हायला गेलं तर आपण त्याला व्यवहारात पकडत नाही. उदाहरणार्थ
शिवाजी महाराजांचे कोणी टी शर्ट काढले, कोणी बिल्ले काढले, लॉकेट काढल्या, टॉप्या काढल्या, छत्र्या काढल्या, पिशव्या काढल्या, ते आपण आनंदाने विकत घेतो, बरोबर. मूर्त्या काढल्या, फोटो काढले, ते आपण विकत घेतो, ओके. तिथे आपली शिवभक्ती, आपली श्रद्धा आपल्याला वाट आहे असं दिसतं. पण कोणी पुस्तक लिहिलं तर ते फुकट पाहिजे, कोणी व्याख्यान देईल शिवाजी महाराजांचं ते फुकट पाहिजे, कोणी मोडीचा अभ्यास करेल तर त्यांनी फुकटच आम्हाला ते शिकवावं, अशा वेगळ्या पेक्षा. किंवा किल्ल्यावर आम्ही जायचं म्हणलं तर आम्ही पर्यटनाचं टॅक्सी द्यायला तयार नसतोय, किंवा ते किल्ल्याचे डागडुजी व्हावी म्हणून आम्ही काहीतरी स्वेच्छेने देणगी द्यावी म्हणून आमची काही इच्छा नसते. मग ही सगळं उभं कशातून राहणार आहे, कसं राहणार आहे? आज बालाजी मंदिर असेल, आज मीनाक्षी मंदिर असेल, आज अक्षरधाम मंदिर असेल, इस्कॉनची मंदिर असतील, ह्या सगळ्या मंदिरांना रेव्हेन्यू आहे, त्यांना इन आहे. आज शिवाजी महाराजचे किल्ले का पडू नयेत? कारण किल्ल्यातून काही रेव्हेन्यू आहे, कारण जाणारे जे किल्ले आहेत ना ते टुरिझम वाढवत, ना तिथलं पर्यटन वाढवत, ना तिथे काही ते पैसे द्यायला तयार आहेत. अशा सगळ्या खूप अडचणी आहेत. आपल्याला किल्ले पाहिजेत पण किल्ल्यांची डागडुजी करायची आपली तयारी नाही, त्यासाठी खर्च उचलायची तयारी नाही, त्यासाठी योगदान द्यायची तयारी नाही. बिचारी काही पोरं आहेत, वेगळ्या संघटना आहेत जी श्रमदानाने किल्ले जतन करायचा प्रयत्न करतात, पण तेवढ्याशा प्रयत्नाने ते किल्ले टिकणार नाही, कारण किल्ले अवाढव्य आहेत, हे मनुष्यबळ कमी आहे. सगळ्यांनी मिळून हे केलं तर ते शक्य आहे, पण आम्ही फक्त भावनिक आहोत. लक्षात घ्या, ह्या सगळ्या मंदिरांच्या मागे श्रद्धा आहे, आणि श्रद्धा म्हटले की तिथे बाकीच्या आस्ते नसले पुढचे विषय येतात. लोक स्वेच्छेने देणगी देतात, पावत्या फडतात, लोक वेगळ्या जबाबदाऱ्या घेतात. असं शिवचरित्राच्या बाबतीत कोणी जबाबदारी घेताना तुम्हाला दिसत आहेत का? नाही. आणि जर कोणी घेतली तर आपण त्याच्यावरती लगेच ठपका ठेवतो की ह्यांनी धंदा केला, हे धंदा करतात, हे व्यापार करतात. मला सांगा ना, मग कशी लोक हे काम पुढे नेऊ शकणार आहेत? कोणी कोणत्या देवळात जाऊ नये हा ज्याचा ज्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, ह्याच्यावर मला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण शिवाजी महाराजांचं आपण दैवत मानत असू तर शिवाजी महाराजांचं हे कार्य पुढं का जात नाही आहे, आणि हे काम कशामुळे अडकतंय, कशामुळे थांबतंय? शिवाजी महाराजांचं काम म्हणजे काय, काय समज झालाय आपला? फक्त शिवजयंती जोरात करायची. शिवजयंती जोरात करायची म्हणजे काय? त्याचे फक्त दोनच पॅरामीटर आहेत. नंबर एक, भला मोठा डीजे लावायचा आणि दंगा करायचा, नंबर एक. नंबर दोन, भली मोठी फटाक्याची माळ लावायची आणि धार 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 फटाक्या उडवायच्या 10-15 मिनिटं, सगळा धुळा धुळा आसमंतामध्ये झाला पाहिजे. बस एवढेच आमचे शिवजयंतीचे पॅरामीटर्स, बरोबर. एक दिवस जर सोडला हा शिवजयंतीचा, 365 दिवस आपण शिवचरित्रासाठी, शिवाजी महाराजांसाठी आपण काय करतो? असं काय केलंय का आपण? करतो का काय? आपला काय समज झालाय काय? नक्की दाढी वाढवली, मिशी ठेवली, चंद्रकोर ठेवली, म्हणजे आपण आपली शिवभक्ती पूर्ण झाली, अशा प्रकारचा आपला एक बऱ्याचशा लोकांचा समज झालेला आहे, बरोबर. याच्यातून आपण बाहेर यायला पाहिजे. काय तुम्हाला वाटत नाही का असं की शिवाजी महाराजांचं सुद्धा असं, जसं शिखांचं सुवर्ण मंदिर आहे, स्वामीनारायण पंथवाल्यांचं अक्षरधाम मंदिर आहे, आपलं हे जे प्रकरण घडलं तिकडे ते बालाजी मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, तिकडे मीनाक्षी मंदिर आहे, असं शिवाजी महाराजांचं पण आपण करू शकतो, करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण विचार बदलले पाहिजेत, आपण देणगी द्यायला तयार राहिलं पाहिजे, आपण पैसे लावायला तयार राहिलं पाहिजे, आपण सुविधा द्यायला तयार राहिलं पाहिजे, आपण रस्ते बनवायला तयार राहिलं पाहिजे. आपल्याला जर काही किल्ले दुरुस्त करायचे असेल तर तिकडे काही समजा जर टॅक्स बसला आपल्याला, ठीक आहे, किल्ल्यावर जायचं तुम्हाला, तुम्ही हे 50 रुपये 25 रुपये पावती फाडा आणि मग किल्ल्यावर जा. असं जर कोणी सरकारने जर केलं किंवा एखाद्या संस्थेनं केलं तर आपण त्याला मान्यता देऊ का? नाही. आपण फक्त विरोधच करणार आहोत का? नाही. शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी आपल्या भावना बदलायला पाहिजेत. शिवाजी महाराज आपलं दैवत आहे, बरोबर आहे, असलंच पाहिजे, पण त्यांचं कार्य पुढं जाईल त्या दिशेनं आपण सगळ्यांनी जायला पाहिजे. कोणी पुस्तकं लिहिली पाहिजेत, कोणी व्याख्यानं दिली पाहिजेत, कोणी चित्र काढली पाहिजेत, कोणी अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण, कोणी मोडीचा अभ्यास केला पाहिजे, पत्र वाचली पाहिजेत, अशा प्रकारे आपण शिवचरित्राला जगभर नेऊ शकतो. मित्रांनो, मी तर माझ्या पद्धतीनं पुस्तकाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून नेहमी काम करत आलो आहे, आणि कोणी म्हणजे कोणाला पटो न पटो एक गोष्ट पक्की आहे, जसा हा किस्सा घडलाय बालाजी मंदिराचा, मी तुम्हाला सांगतो अशाच धर्तीवरती तशाच तोडीचं अक्षरधाम मंदिराच्या तोडीचं, बालाजीच्या तोडीचं, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचं भव्य बनवणार, म्हणजे बनवणार. जगातील तमाम शिवभक्तांच्या सहकार्याने, जगातील तमाम शिवभक्तांच्या उद्धारासाठी हे मंदिर असणार आहे. आणि मग तिथे माझं आव्हान आहे, या सगळ्या शिवभक्तांनी तन मन धनाने त्या ठिकाणी एकत्र या, श्रमदान करा, योगदान करा, आणि जगातील कोणताही हिंदू भारतात येऊ, भारतातला कोणताही हिंदू महाराष्ट्रात येऊ
आणि महाराष्ट्रातला कोणताही मराठी माणूस तो राजगडला येऊ, त्याला त्या मंदिरात आल्यानंतर जी फिलिंग त्याला बालाजीला गेल्या वाटते, जी फिलिंग त्याला स्वर्ण मंदिरात गेल्या वाटते, जी फिलिंग त्याला अमरनाथला गेल्या वाटते, जी फिलिंग त्याला वैष्णवदेवीला गेल्या वाटते, जी फिलिंग त्याला मीनाक्षी मंदिरात गेल्या वाटते, जी फिलिंग त्याला अक्षरधामला गेल्यानंतर वाटते, तीच फिलिंग किंबहुना त्याच्यापेक्षा थोर फिलिंग भावना श्रद्धा आपल्या लोकांचं जरूर जिजाऊंचं मंदिर आपण बांधू, लाल जांभ्या दगडामध्ये भव्य असं पाचकरचं बांधू, येत्या 12 जानेवारीला आपण याचं भूमिपूजन करू, उद्घाटन करू, जगातील तमाम शिवभक्तांना एकत्र येण्याची, आपल्या श्रद्धा व्यक्त करण्याची आणि शिवचरित्राला योगदान देऊन हे शिवचरित्र व्यापक बनवत जगाच्या प्रत्येक भाषेमध्ये आणि जगातील प्रत्येक देशामध्ये पोचवण्याचं आपण या माध्यमातून काम करूया. कोणावरती टीका करणं, कोणाला विरोध करणं हे आपण करणार नाही, शिवभक्तांनी सुद्धा करू नये. फक्त भावनिक होऊन शिवचरित्र जगभर जाणार नाही, आपल्याला व्यावहारिक व्हावं लागेल, आपल्याला वैचारिक व्हावं लागेल आणि आपल्याला जगात जे काही ज्याच्यातून काही निधी उभा राहतो, पैसे उभे राहतात, काम उभं राहतं, कार्य पुढं जातं, अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि जिथे जिथे गरज पडेल तिथं आपण श्रमदानाला हातात झाडू घेणं, हातामध्ये थापी घेणं, हातामध्ये टिकाव घेणं, फावडा घेणं, चुना मळणं, हे सगळी कामं आपल्याला करावी लागतील आणि हे किल्ले दुरुस्त करावे लागतील. नवीन जी काही स्मारक असतील त्यांची डागडुजी करावी लागेल आणि जे जे काही इतिहासाचं आपल्याला समृद्धीकरण करावं लागेल, जीर्णोद्धार, मी तर म्हणेन की इतिहासाचा जीर्णोद्धार करावा लागेल. गडकोट, किल्ले, स्मारक, शिल्प, विरजळी ह्या सगळ्यांचं जतन आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला भावनिक नाही व्यावहारिक व्हावं लागेल. आपल्याला फक्त श्रद्धा ठेवून नाही तर आपल्याला त्याचं व्यवहारामध्ये व्यवस्थित उपयोगात आणावं लागेल आणि सगळ्यांना सोबत घेऊन सर्व जगभर कसं हे जाईल चरित्र या दिशेनं बघायला आपण पाहिजे. जसं आपण गाडीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती लावतो तसे आपल्या घरामध्ये पण शिवाजी महाराजांचा फोटो मूर्ती असली पाहिजे आणि जसं आपण हरिपाठ करतो किंवा एखादं दुसरं जे काही आपलं असेल पूजेशी संबंधित जे काही करत असताल, पूजा करावी नाही करावी हा परत तुमच्या श्रद्धेचा विषय मी त्याच्यावरती सोडतो. शिवाजी महाराज हे आपल्या देवाऱ्यात असलेच पाहिजेत पण त्याचबरोबर ते आपल्या व्यवहारात सुद्धा उतरले पाहिजे. शिवभक्त हा कडका नसावा, शिवभक्त हा भडका नसावा, शिवभक्त हा वनवा नसावा, शिवभक्त हा समृद्ध असावा, शिवशारीरित्या प्रगल्भ असावा आणि म्हणून शिवचरित्रातून हेच शिकूया. ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी राजमाता जिजाऊंनी अत्यंत दूरदर्शीपणे 3 शब्द त्या राज्याभिषेकाच्या त्या आरोळीमध्ये किंवा त्या गारात त्याला म्हणतो त्याच्यामध्ये टाकले होते आणि ते 3 शब्द होते मित्रांनो, प्रौढ प्रताप पुरंधर. प्रौढ मॅच्युअर, प्रतापटिव इफिशियंट आणि पुरंधर एक्सिलेंट, हे 3 शब्द. याच 3 शब्दावर स्वराज्य उभं राहिलं, याच 3 शब्दातून शिवचरित्र उभं राहिलं आणि याच 3 शब्दातून परत शिवाजी महाराजांचा इतिहास काम घडू शकतं आणि म्हणून शिवभक्तांनी जरूर या दिशेनं सकारात्मक विचार केला पाहिजे. गडकोटावर जाण्यासाठी जर टॅक्स लावला होत्या सरकारने आणि त्याच्या बदल्यात जर किल्ले राजस्थानच्या तोडीचे, किल्ले लंडनच्या तोडीचे, किल्ले रशियाच्या तोडीचे होणार असतील तर आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे. अर्थात सरकारने सुद्धा हा निधी घेतल्यावर तेवढ्याच सकारात्मकतेनं हे सगळे कामं त्याच निंडर काढणे, त्याच्यात घोटाळे करणे हे सुद्धा टाळलं पाहिजे, अन्यथा परत शिवभक्तांच्या भावनेचा तो उद्रेक होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण सुद्धा 2 पावलं पुढे यायला पाहिजे. राजकीय लोकांनी सुद्धा इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि राजकीय लोकांनी इच्छाशक्ती नसेलच तर किमान आणि नाटकं करणं बंद केलं पाहिजे की आम्ही पण शिवाजी महाराजांना मानतो, आम्ही शिवाजी महाराजे भक्त आहोत. नाही, शिवाजी महाराज हे निवडणुकीपूर्वीचा विषय नाही झाले पाहिजे, शिवाजी महाराज हे निवडणुकीनंतरचा विषय असले पाहिजे आणि म्हणून ज्याला ज्याला वाटतं की तो खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस आहे, अनुयायी आहे, भक्त आहे, त्यांनी तशा प्रकारे शिवचरित्राचं कॉन्ट्रीब्युशनची जबाबदारी हा गोवर्धन शिवचरित्र तो सगळ्या उचलला पाहिजे अशा प्रकारचं मी आव्हान करतो आणि जरूर सकारात्मक असे आपण विचार करूया, कृती करूया आणि हा देश, हा इतिहास, हा वारसा, ही संस्कृती ही पुढे न्यायचा प्रयत्न करूया. रायरेश्वर मंदिर, जगदीश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर ह्या 3 मंदिराचं सुद्धा आपण लवकरच
जीर्णोद्धाराचं काम हातात घेऊया आणि मग त्यावेळी कळेल किती शिवभक्त सोबत येत आहेत, किती शिवभक्त ह्याला खांद्याला खांदा लावून काम करतायत, आणि खरोखरच आपण सुवर्ण मंदिरासारखं, अक्षरधाम मंदिरासारखं, बालाजी मंदिरासारखं एक भव्य असं शिवाजी महाराजांचं कार्य उभं करूया. आणि मला वाटतं आजच्या घटनेतून हेच शिकायचे, बदला न लो बदल के दिखाओ, बदला न लो बदल के दिखाओ, श्री बोलो मत कुछ करके दिखाओ, वक्त आया है बदलने का, वक्त आया है कुछ कर गुजरने का, बचेंगे तो और भी लड़ेंगे, ये औलाद मराठ्यांची आहे. मी सांगितले तुम्हाला, आता समजलं असेल तर और भी कुछ करेंगे ही म्हणण्याची वेळ आहे. धन्यवाद.